आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल, त्याची आकडेवारी आपल्यासमोर आम्ही पोहोचवतोय. पण यानंतर थेट आपण जाऊयात नागपूरमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन राज ठाकरे हे आत्ता या क्षणाला बाहेर पडलेत. अर्थात माध्यमांच्या वतीने वेगवेगळे प्रश्न त्यांना विचारण्याचा प्रयत्न झाला, पण यावेळी राज ठाकरेंनी हसत खरं तर सगळ्या प्रतिनिधींना खाली थांबण्याची विनंती केल्याचं आपण बघतोय. पण आता ही भेट, जसं त्यांनी म्हणलं की सदिच्छा भेट आहे, पण अर्थात या भेटीमध्ये काही राजकीय चर्चा राज ठाकरेंनी बावनकुळेंबरोबर केली का हे देखील जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरेल. अर्थात राज ठाकरेंनी सूचक प्रतिक्रिया देऊ केलेली होती की विदर्भाचा हा दौरा त्यांचा व्यापक असा दौरा आहे, आणि शिवाय या इंजिनला काही नवीन डबे जोडता येत आहेत का हा देखील त्यांचा प्रयत्न आहे. जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडे. तुषार, जर का विचार आपण बघितलं, राज ठाकरेंना मी विचारलं की काही राजकीय चर्चा झाली का, त्यांनी सांकेतिक भाषेमध्ये सांगितलं हो, तर निश्चितच ते पत्रकार परिषदेमध्ये यावर सविस्तर माहिती देणार आहे. पण आत्ताच बैठक संपलेली आहे, साधारण 25 मिनिटं ही बैठक चाललेली आहे. अत्यंत महत्वाची बैठक म्हणावी लागेल, कारण की बंद दारा आड ही संपूर्ण बैठक झालेली आहे. तर निश्चितच जरी सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात असलं दोन्ही पक्षाच्या वतीनं, तरीही राज ठाकरे यांच्या भेटीला निश्चितच महत्व प्राप्त आहे, कारण की राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर पक्षाच्या बांधणीसाठी इथे आलेले आहे, आणि पक्षाच्या बांधणीसाठी दौरा करत असताना भाजप प्रदेश अध्यक्षांची भेट घेणं तर निश्चितच ज्या काही पुढच्या रणनीती आहे त्यातलाच हा एक भाग आहे. कारण की मागच्या काही महिन्यांपासून ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात की भाजपचे वेगवेगळे नेते राज ठाकरे यांची वेगवेगळ्या ठिकाणी भेट घेत आहे, त्यामुळे ज्या प्रकारे ज्या चर्चेला ऊत आलाय की कशा कदाचित भाजप म्हणजे त्यांच्यामध्ये युती होऊ शकते, त्यावर जरी दोन्ही पक्षाकडनं स्पष्ट सांगितलं जात नसलं तरी पडद्या पाठीमागच्या राजकारणासाठी दोन्ही पक्षाला जी गरज आहे वेगवेगळ्या विभागांनुसार वेगवेगळ्या जिल्ह्यांनुसार त्यावर या संपूर्ण बैठकीमध्ये चर्चा झाल्याची चर्चा आहे. राज ठाकरेंनी काल एक सूचक प्रतिक्रिया देऊ केली होती की इंजिनला काही नवीन डबे जोडण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. अर्थात ह्या भेटीगाठी किंवा चर्चा, ज्याला सदिच्छा असं जरी शब्द वापरण्यात येत असला तरी हे नवीन डबे जोडले जाऊ शकतात का? निश्चित नवीन डबे म्हणजे त्यांचं म्हणण्याचा उद्देश हा होता की पक्षामध्ये काही नवीन लोकांना आम्ही प्रवेश देणार आहे. निश्चितच त्याचा फायदा विदर्भामध्ये असो किंवा राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये असो त्या नवीन लोकांचा आम्ही करून घेणार आहे. त्यामुळे निश्चितच काही प्रवेश आज देखील नागपूरमध्ये होणार आहे. ते कोणकोण नेत्यांचे प्रवेश होतात आणि कोणत्या कोणत्या पक्षातल्या नेत्यांना ते आपल्या पक्षामध्ये घेतात हे देखील महत्वाचं आहे. पण संपूर्ण विदर्भ दौऱ्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचे जे त्यांनी कार्यक्रम ठेवलेल्या बैठका ठेवलेल्या त्या बैठकीच्या शेवटी पक्ष प्रवेशांचा देखील कार्यक्रम आहे. त्यामुळे जे नवीन डबे जोडले जायचे इंजिनला तर ते हेच आहे की जे नवीन नेते त्यांच्या पक्षामध्ये येऊ इच्छितात त्या सर्व लोकांसाठी त्यांनी आपले दार ओपन केलेली आहे, आणि त्यानंतर मग ज्या काही पक्षाच्या बांधणीसाठी महत्वाच्या निर्णय घ्यायचे किंवा महत्वाच्या घडामोडी त्यांना पुन्हा विदर्भामध्ये करून घ्यायचे आहे त्या संदर्भात त्यांनी तसे सांकेतिक सूचना दिल्या होत्या. त्यात त्यांचा उद्देश होता की नवीन डबे जोडण्यामध्ये नवीन लोकांना पक्षामध्ये घ्यायचे. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन ते आता निघालेले आहेत. त्यांचा दौरा सुरू आहे विदर्भ दौरा, आणि त्यात नागपुरात त्या